नमस्कार, मी शर्वरी बाबा, तिचं जगनमध्ये आपलं स्वागत. देशातील आमदार खासदारांवर तब्बल 3816 खटले दाखल असल्याची माहिती समोर आलेली आहे. खुद्द केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिल्याची समजते. देशभरातील 1765 आमदार खासदारांवर तब्बल 3816 खटले दाखल असून त्यातील 3045 खटले प्रलंबित आहेत. यामध्ये महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यातील खटल्यांच्या आकडेवारीचा समावेश नाही. वळूया पुढच्या बातमीकडे. जंगलात भडकलेल्या वणव्यामध्ये 10 ट्रेकर्सचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी समजतीये. ही भयंकर घटना तामिळनाडूत घडलीये. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाखाची मदत जाहीर केल्याची बातमी समजतीये. सुकुमा येथे नक्षली हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे 8 जवान शहीद झाले तर अनेक जण जखमी झाले. मृत्यूंचा आकडा वाढण्याची भीती आहे. रात्री जंगलात गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या 212 बटालियनजवळ स्फोट घडवून आणलाय. यामध्ये 8 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची बातमी समजतीये. वळूया पुढच्या बातमीकडे. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी सरकार 9,45,00,000 नुकसान भरपाई देणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेतील चर्चेला उत्तर देताना दिली आहे. भीमा कोरेगाव घटना प्रकरणी सरकार व्यक्ती जाती धर्म निरपेक्ष भूमिकेतूनच कारवाई करत आहे. सरकार आपला राजधर्म पाळत आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलंय. बातमी आहे काँग्रेसच्या कोटातून. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा विरोधात एकत्र येण्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन केल्याची बातमी मिळतीय. या स्नेहभोजनात 17 पक्ष सहभागी होणार आहेत. मात्र बसपाच्या प्रमुख मायावती, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव आणि तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी हे 4ही नेते या स्नेहभोजनात सहभागी होणार नसले तरी आपापले प्रतिनिधी पाठवणार आहेत अशी खात्रीलायक बातमी समजते. वळूया पुढच्या बातमीकडे. संपूर्ण आयुष्यभर कुटुंबाचा गाडा ओढणाऱ्या स्त्रीला सर्व क्षेत्रात 20%वरून 50% आरक्षण देऊन राजकारणात महिलांना समान संधी देण्याची दूरदृष्टी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठेवल्यानेच महिलांना 50% आरक्षण मिळाले असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी व्यक्त केलंय. देशातील 85% राज्यांनी फाशीच्या शिक्षेचे समर्थन केले असून केवळ कर्नाटक, त्रिपुरा या दोन राज्यांनीच फाशीची शिक्षा चालू ठेवण्याला विरोध केलाय. फाशीची शिक्षा रद्द करण्याबाबत गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना पत्रे पाठवून त्यांची मते मागवली होती. आतापर्यंत 14 राज्यांनी उत्तरे दिली असून त्यापैकी 12 राज्यांनी फाशीची शिक्षा चालूच ठेवावी असे मत व्यक्त केले. महावितरणकडून शहरातील नागरिकांना मीटरचे रिडिंग न घेता अंदाजे वीज बिल दिले जात असल्याने नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याची तक्रार मोठ्या प्रमाणात येऊ लागली आहे. विशेषतः सांगली जिल्ह्यात या प्रकरणाला ऊत आलेला आहे. याबाबत महावितरणकडून कुठल्याही ठोस उपाययोजना होत नसल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया ठळकणी ताज्या घडामोडींसह. तोवर नमस्कार.